एक तेज आपल्याला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या मातेचा हा जिल्हा आहे आणि त्या मातेच्या जिल्ह्यामध्ये भगव्याशी गद्दारी करणारी औलाद आपल्याला आता शिल्लक ठेवता येणार नाही. तिला या मातीमध्ये गाडावीच लागेल. पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली, आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अवकाळी झाला, तेव्हा कधीतरी नरेंद्र मोदी तुमच्या शेतीचे होते काय? आता ते फिरतायत, सगळीकडे फिरतायत. का फिरतायत? कारण रामराम आमचा घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा. सगळ्यांना रामराम करण्यासाठी फिरतायत. रामराम पाहुणं आता चाललो माझ्या गावा. कधीतरी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या अश्रू पुसायला मोदीजी तुम्ही आला होतात? अमित शहा तुम्ही आला होतात? जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, गेल्या महिन्यामध्ये मी बुलढाण्यामध्ये येऊन गेलेलो आहे. पण गेल्या महिन्यापेक्षा आज जरा उष्णता वाढली. आणि ही उष्णता केवळ सूर्य तापलाय म्हणून नाहीये, जमीन तापले म्हणून नाहीये, तर या महाराष्ट्रातली जनता आता पेटलेली आहे म्हणून उष्णता वाढलेली आहे. मला एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे की यापूर्वी देखील मी लोकसभेच्या प्रचारासाठी आलो होतो. प्रचंड सभा झालेल्या आणि आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं की किती गर्दी होईल. पण अभिमान मी जो म्हणालो तो याच गोष्टीचा आहे की गेल्या वेळेपेक्षा जास्त गर्दी आज मला दिसते. आणि सगळे देशभक्त पक्ष एकत्र आलेले आहेत. काँग्रेसचा झेंडा आहे, कम्युनिस्ट आहेत, खेडेकरतही आहेत, शेळकेतही आहेत, सगळेच आहेत. आणि उमेदवार कोण कोणाला निवडायचं हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. कारण एका बाजूला कोण आहे, कोण गद्दार, आणि हा गद्दार असा तसा नाहीये. तर ज्या शिवसेनेने त्यांना राजकीय जन्म दिला, त्या आपल्या आईच्या कुशीवरती वार करणारा तो गद्दार आहे. आणि त्याच्या समोर तुमच्यावरती जे अन्याय करतात, त्या अन्यायावरती वार करणारा आपला नरेंद्र खेडेकर उभा आहे. कोणाला मत देणार तुम्ही? कारण हा जिजाऊचा जिल्हा आहे. गेल्या महिन्यात मी आलो होतो, सिंदखेड राजाला गेलो होतो, आणि ज्या जिजाऊनी एक तेज आपल्याला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने, त्या मातेचा हा जिल्हा आहे. आणि त्या मातेच्या जिल्ह्यामध्ये भगव्याशी गद्दारी करणारी औलाद आपल्याला आता शिल्लक ठेवता येणार नाही. तिला या मातीमध्ये गाडावीच लागेल, गाडावीच लागेल. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, एक काल परवाकडे पहिला टप्पा पार पडला पूर्व विदर्भातला. आणि यापूर्वी कधीतरी ज्या ज्या वेळेला माझ्या शेतकऱ्यांवरती संकट आलं, आता सुद्धा पाऊस कधी येईल माहिती नाही मला, पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली, आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अवकाळी झाला, तेव्हा कधीतरी नरेंद्र मोदी तुमच्या शेतीचे होते काय? आता ते फिरतायत, सगळीकडे फिरतायत. का फिरतायत? कारण रामराम आमचा घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा. सगळ्यांना रामराम करण्यासाठी फिरतायत. रामराम पाहुणं आता चाललो माझ्या गावा. म्हणजे त्यांना शेतकरी आत्महत्या करतायत. हा जो विदर्भाचा पट्टा आहे, मराठवाडा आहे, खास करून हा अमरावती महसूल, इथे शेतकऱ्याचे जास्तीत जास्त आत्महत्या होत आहेत. कधीतरी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या अश्रू पुसायला मोदीजी तुम्ही आला होतात? अमित शहा तुम्ही आला होतात? त्या गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारतोय,
की तुम्ही कधीतरी या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याचं काम विचार तरी केला होता? अरे आम्हाला फक्त 2.5 वर्ष मिळाली होती महाविकास आघाडी म्हणून, पण त्या 2.5 वर्षामध्ये सुरुवात करतानाच मी मुख्यमंत्री होतो, कोणी मागितलं नव्हतं, पण 2.5 वर्षामध्ये 2 लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारने तुम्हाला मुक्त केलं होतं की नाही ते सांगा. आणि दर सभेत विचारतो तोच प्रश्न मी खुलेआम विचारतो, माझ्याकडे लफवाछपी नाहीये. तुमच्यापैकी त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला होता की नव्हता मला एकदा सांगा. होत हो नाही तर नाही उघड. नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती? सोयाबीनला भाव, कापसाला भाव मिळाला होता की नव्हता? नाही नसेल तर नाही सांगा. म्हणजे पहिले जो काय मिळत होता 2.5 वर्षात आणि आता किती मिळतोय? मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर. म्हणजे मोदींना असं झालेलं की तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा. बाकी जनता मेली काय जगली काय माझं काय जात नाही, पण तुम्हाला मी 2075 साली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन. किती साली? 2075, 2047. अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला. आजच्या रात्री मी काय खायचं? तुम्ही 2047 दाखवता आहात.